यानंतर बघूया भिवंडीतली बातमी. भिवंडीमध्ये भाजीपाला मासे खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांना पोलिसांनी बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली आहे, तर काही लोकांना उठाबशा काढण्याची सुद्धा शिक्षा दिली आहे. शहरामध्ये 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता बातमी आहे तीन मोठ्या शहरांमधल्या. मुंबईमध्ये आता प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते, तर दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 104 रुग्ण सापडलेत, तर नागपुरात गेल्या 24 दिवसांमध्ये कोरोनाचे नवे 80 रुग्ण सापडल्यानं नागपूर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतोय असंच म्हणावं लागेल. नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 100 पार गेलेला आहे. आज 2 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये नागपुरात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आपण बघतोय आता दिवसेंदिवस नागपूरमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते. हा आकडा आता 100 पार गेलेला आहे. आज 2 नवे रुग्ण आढळलेले आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये नागपुरात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. 24 दिवसांमध्ये 80 रुग्ण आढळलेत, तर 15 रुग्ण बरेसुद्धा झालेले आहेत, कोरोनामुक्त झाले आहेत. आणि हे आता जे रुग्ण आहेत त्यामध्ये सर्व रुग्ण जे आहेत ते सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि शांतीनगर इथल्या संपर्कात आलेले रुग्ण असल्याची माहिती मिळते. फार विष्णू बाब नाही नागपूरकरांसाठी. मला वाटतं नागपूरकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं फार गरजेचं आहे. पण आम्ही जर विचार जर केला की हे सगळे आता जे काही 100 झालेले आहेत यामध्ये जर आम्ही विचार जर केला तर हा बहुतांश जो भाग आहे हा मोमिनपुरा, सतरंजीपुरा, शांतीनगर आणि तुमचं या भागातले आहेत. तर नागपूरच्या हिंगणा विधानसभामधल्या आमदार समीर मेघे यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. नागपूरचा कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या सतरंजीपुरामधील 126 कोरोना संशयितांना वानाडोंगरी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलंय. आता स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी त्याला विरोध सुरू केलाय. वानाडोंगरी हे नागपूरच्या बाहेरील ग्रामीण भाग आहे आणि तिथे कोरोना संशयितांना ठेवल्यानं ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका असं सांगत आमदार समीर मेघे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आजूबाजूचे गावं इसासनी, निर्डो, डिगडो इथे जवळपास 1.5-2 लाख लोक राहतात आणि तिथं MIDC मोठ्या प्रमाणात कामगार बंधू तिथं राहतात. माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तिथनं निर्णय घेतला पाहिजे आणि तिथले 126 पेशंट हे नागपूरला पाठवलं पाहिजे, कारण का ग्रामीणमध्ये एकही पेशंट आलेला नाही. तिथे 126 लोकांसाठी किंवा फक्त 3 किंवा 4च तिथं टॉयलेट्स आहे, बाथरूम आहे, अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. यानंतर भिवंडीमधली एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण भिवंडीमध्ये आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत आणि भिवंडीतल्या आता रुग्णांची संख्या 18 झालेली आहे. भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये 8 रुग्ण आहेत, तर शहरी भागामध्ये 10 रुग्ण आहेत. त्यामुळे आता शहरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये पण रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. अधिक माहिती घेऊयात, रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रवी, काय सांगाल या सगळ्यामध्ये? आता ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्हीकडे ही रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. अच्छा, भिवंडीमध्ये 15 तारखेला दहिसर येथून एक महिला माहेरी राहून तिचा 12 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाची मुलगी हे तिघ दहिसरवरून भिवंडीत आले होते 15 तारखेला. त्याच्यानंतर त्यांची म्हणजे त्यांना क्वारंटाईन केल्याच्या नंतर त्यांचा आज रिपोर्ट आलेला आहे, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबातील 7 जणांना क्वारंटाईन केलेलं आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे बाहेरून भिवंडीमध्ये लोक येतात कसे हा गंभीर विषय झालेला आहे. आणि भिवंडी शहरामध्ये आता 10 संख्या झाली, तर ग्रामीणमध्ये 8 म्हणजे असे एकूण 18 रुग्णांची संख्या झालेली आहे. महत्वाची बाब म्हणजे बाहेरचे हे मुंबई असेल, ठाणा असेल, मुंब्रा असेल, मालेगाव असेल, येथील हे जे रुग्ण आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबामधील ही सदस्य आहेत तेही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, त्याच्यामुळे ही 18 संख्या गेलेली आहे.
याकडे आपण बाहेरून भिवंडीमध्ये येतात कसे सर्वीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा, त्याच्यामुळे हा विषय गंभीर आहे आणि याची प्रशासनाने गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. अगदी, प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.